करा हुआ। शासन आपल्या दारी या अभियानांतर्गत या कार्यक्रमाच्या या ठिकाणी उपस्थित असलेले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे केंद्रीय राज्यमंत्री आदरणीय कपिल पाटील साहेब, जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण साहेब, सर्व मंचावर उपस्थित असलेले सर्व आमदार महोदय, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, आदिवासी कमिटीचे विवेक पंडित साहेब, आयुक्त महसूल आयुक्त, त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी, मंचावर उपस्थित असलेले सर्व पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, त्याचप्रमाणे समोर बसलेले सर्व प्रमुख जिल्हा परिषदचे पदाधिकारी असतील, आमचे दोन्ही पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित, सर्व लाभार्थी बंधू आणि भगिनींनो आणि पत्रकार मित्र, मी सर्वप्रथम महाराष्ट्राचे आर्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मी या ठिकाणी वंदन करतो। आदिवासी समाजाचे क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पालघरचे पाच हुतात्मे जे आहे, केवारी काशीनाथ पागधरे, केवारी गोविंद गणेश ठाकूर, केवारी सुकुन गोविंद मोरे, केवारी रामप्रसाद तिवारी, केवारी रामचंद्र छुरी, ज्यांनी 1942 लढ्यामध्ये स्वातंत्र्यामध्ये बलिदान केलं, असं हुतात्म्यांना या ठिकाणी वंदन करून मी या ठिकाणी आपल्या शासन आपल्या दर्जा उपक्रमाला मी सुरुवात करतो। खऱ्या अर्थाने शासकीय योजना ह्या लोकाभिमुख करून त्यांची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने गतिमान आणि पारदर्शकता करण्यासाठी हे अभियान या ठिकाणी राबवलं जातं। या अभियानाअंतर्गत जे नागरिक आहेत, शासकीय योजनांशी निगडीत असलेले कार्यालयाचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे विविध दस्तऐवज उपलब्ध करून देणारे अधिकारी व कर्मचारी, खऱ्या अर्थाने सगळ्या डिपार्टमेंटचे कर्मचारी एका सत्राखाली येऊन विविध योजनांचा लाभ हा थेट लाभार्थ्यांना मिळावा, हा त्यामागचा उद्देश आहे। पूर्वी या ठिकाणी सरकारी काम आणि 6 महिने थांबा, परंतु या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री जे 10 महिन्यापासून ज्यांचं सरकार आहे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी डेप्युटी सी एम साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी अत्यंत गतिमान अशा प्रकारे या राज्याचा गाडा आखण्याचं या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलेले आहे। आणि तेव्हा बैलगाडीचे दोन चाकं जेव्हा एकत्र चालतात, तेव्हा राज्याचा विकास हा सुद्धा त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालू इच्छितो। मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे, साहेब आपण या ठिकाणी आपण प्रत्यक्षरित्या येऊन या ठिकाणी लोकांचे प्रश्न आपण सोडवतो आहोत, परंतु माझी आपल्याला विनंती आहे की आदिवासी विद्यार्थ्यांचं या ठिकाणी शिक्षणाचं गळतीचं प्रमाण हे पूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तशा प्रकार, आणि आताचा पालघर जिल्हा खऱ्या अर्थाने, पूर्वीच्या ठाणे जिल्हा हा आशिया खंडातला सगळ्यात मोठा जिल्हा, मुंबईनंतर लोकसंख्येनंतर सगळ्यात असलेला मोठा जिल्हा, आणि म्हणून सर त्या ठिकाणी जो DPDC जो निधी जो होता तो बहुतांश महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येने वापरला जात होता आणि ग्रामीण भागालाही दिला जात होता, परंतु त्याचं प्रमाण थोडं कमी होतं, आणि म्हणून खऱ्या अर्थाने या जिल्ह्याचं विभाजन होणं खरं अत्यंत गरजेचं होतं। आणि सर त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी जिल्ह्याचं विभाजन केलं, परंतु खरी मुहूर्त मेड सर आपण या ठिकाणी ही जी इमारती जी आहे ह्या सिडकोच्या अधिपतीखाली दिल्यानंतर आज महाराष्ट्रातच नव्हे तर भारतामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं जिल्हाधिकाऱ्याचं कार्यालय, जिल्हा परिषदचं कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय हे अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं कार्यालय, आता सुंदर इमारती आहे, सुंदर कार्यालयही आहे, परंतु या ठिकाणी साहेब जिल्ह्याला
जिल्ह्याचे विभाजन 2014 साली झालं, 8 वर्ष झालं, आपल्याकडनं निधी मोठ्या प्रमाणावर येतो आहे, परंतु ज्या पद्धतीने साहेब या ठिकाणी खालच्या थराला या प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून या ठिकाणी जो विकास व्हायला पाहिजे तसा विकास या जिल्ह्याला झालेला दिसत नाही. आणि म्हणून सागरी, नागरी, डोंगरी अशा प्रकारे 3 विभागामध्ये हा विभाग विभागलेला आहे. या ठिकाणी खऱ्या अर्थाने मत्स्य व्यवसायाला पर्यटनाचा दर्जा देऊन येथील मच्छीमार बांधवांची जी घरं जी आहे, जी सीमांकन आहे सर, अजूनही ते राहत्या घराचं सीमांकन त्या ठिकाणी झालेलं नाही. त्याचं सीमांकन होणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी साहेब, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शेतकरी आहेत, मच्छीमार बांधव आहेत, आणि म्हणून या ठिकाणी लहान मोठ्या बंदरांच्या ठिकाणी घाऊक मासळी. लाभार्थी आहे श्रीराम समर्थ बचत गट. श्री शक्ती महिला ग्राम संघ शिरोशी जव्हार, राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्प अर्थात NRATP 4.66 लाख रुपयांचा धनादेश या ठिकाणी ते